नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यात देखील आता बर्ड फ्लू या आजाराचा शिरकाव झाला असून तालुक्यातील वासुंदी गावातील शेतकरी तुकाराम गोविंद ठांगे यांच्या 2000 कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने त्यांच्या तब्बल 2000 कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रविवारी दुपारी केली. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे बाजार समित्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून कर्मचाऱ्यांचे पगार चुकते करणेही मुश्किल होऊ लागले आहे. उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात बाजार समित्यांसाठी भरीव तरतूद करण्यात यावी अशी मागणी पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेऊन केली. सरपंच निवड अगदी काही दिवसांवर आली असतानाच पारनेर तालुक्यातील निघोज ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य गणेश कवाड व दिगंबर लाळगे यांचे खेड येथे रविवारी दुपारी थांबले असता अपहरण करण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून आजपासून गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. निघोज बंदचे निवेदन पारनेर पोलिसांना दिले आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील भैरोबावाडी येथील शिंदेमळा भुडकीमळा बंधाऱ्याचे जलपूजन लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी भैरोबावाडी परिसरातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली. आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादीमध्ये असले तरी धार्मिक अस्मितेचे नेहमीच जतन करत असतात. ते देवीचे भक्तही मानले जातात. आमदार निलेश लंके यांनी अयोध्या येथील श्रीराम मंदिरास 1,33,000 रुपयांची देणगी दिली. यावेळी त्यांनी ही रक्कम कैलास गाडीलकर, मधुकर लोकरे, विकास थोरा, संतोष वारे, अक्षय शहाणे यांच्याकडे सुपूर्द केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र राज्य योजना सनियंत्रण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष दादा चौधरी यांच्या वतीने पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये महाअभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.